सागर निळाई थोडे शंख नि शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पांभरांचा छवा विसावला हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि ह्या असण्याच्या मागच्या कारणे ब्लॉग स्टार्ट करण्याच्या आधी आम्ही एवढी मस्ती केली की आम्हाला आमचे जुने दिवस आठवले जेव्हा आम्ही काय म्हणतात त्याला लग्न नव्हतं झालं आणि आम्ही कॉलेज लाईफ एन्जॉय करत होतो, मस्त फिरत होतो ते. कारण की हाच एक हे होता, पिरियड होता की आम्हाला फिरायला मिळायचं जास्त कारण की सुट्ट्या असायच्या. पण ठीक आहे, आत्ता पण आमच्या घरात काही काही प्रोग्राम आहेत त्याची तयारी चालू आहे. आणि जी की हिला मी कधीपासून म्हणतो आहे की मी पण आता काहीतरी थोडंसं रेडी होतो आणि तिची थोड्या दिवसापासून स्किन काय एवढी तिची डल दिसते ना, तर मी पण मला पण असं वाटत होतं की एकदम डलनेस झालेलं आहे. समर्स चालू झाले, चिपचिपणपणा आता होतातच आपलं. तर मी पण आता रिसेंटली दोन प्रोडक्ट्स ऑर्डर केलेले आहेत, थोडंफार रिझल्ट्स मला दिसायला लागले आहेत, मी यूज करते आहेत. सो आपल्याला सगळ्यांना क्लिअर ग्लोईंग रेडियंट स्किन खूप जास्त आवडते आणि आपण कोरियन ग्लास स्किनबद्दल तर ऐकलंच असेल. साऊथ ईस्ट एशियामध्ये जे आहेत एकदम फेमस आहे एकदम ग्लास स्किनवालं आणि त्या सर्वात बेस्ट कोणता प्रोडक्ट त्याच्यामध्ये यूज करतात ते म्हणजे राईस आहे. आपल्याला जुन्या काळात राईस जुन्या काळात आठवतं ना, आई वगैरे हे लोक अजून सुद्धा भाताचं पाणी हा लावतात, त्याने अशी छान अशी ग्लो येते. पण आता तेवढा टाइम नाही आहे, कन्व्हिनियंट आणि फास्ट मोड पाहिजे. सो मी छान असे दोन प्रोडक्ट ऑर्डर केलेले आहेत, तुम्हाला सुद्धा इन डिटेल त्याबद्दल सांगतेच. सो हे आहेत ते दोन प्रोडक्ट, मामाअर्थचं राईस फेस वॉश आणि दुसरं आहे त्याचबरोबर मी यूज करते समर्स आहेत त्यामुळे मामाअर्थचं राईस वॉटर डुई सनस्क्रीन हे दोन्ही प्रोडक्ट्स यूज करते आणि मला छान असे रिझल्ट्स मिळायला लागले आहेत. फेस वॉश अमेझिंग आहे. सो ह्या डिटेल्स असे आहेत की मामाअर्थचं राईस फेस वॉश हे कॉम्बिनेशन ऑफ राईस वॉटर आणि नायसिनामिड आहे. राईस वॉटर क्लॅरिफाय करतं स्किनला, स्टिम्युलेट करतं कोलेजन प्रोडक्शनला, ग्लास लाईक स्किन देतं, नायसिनामिड रिमूव्ह करतं डेड स्किन सेल्सला, मिनिमाइज करतं ओपन पोर्सला, फ्रेशर आणि हेल्थियर स्किन बनवतो, सेफ सर्टिफाईड आहे, एव्हरीडे यूजसाठी एकदम छान आहे, माझी स्किन छान अशी ग्लो करते. त्यानंतर मी यूज करते मामाअर्थचं राईस ड्यूई सनस्क्रीन, यात यूव्ही ए आणि यूव्ही बी प्रोटेक्शन आहे फ्रॉम एसपीएफ 50 आणि पीए प्लस प्लस प्लस, यात गुडनेस ऑफ राईस आणि नायसिनामिड आहे, लाईट वेट आहे, नॉन स्टिकी फॉर्म्युला आहे, कोणतेही व्हाईट कास्ट सोडत नाही. या दोन्ही प्रोडक्ट्सने स्किन छान अशी ग्लो करते. मामाअर्थचं प्लान गुडनेस इनिशिएटिव्ह तुम्हाला माहितीच असेल, म्हणजे एनी टाइम यू बाय एनी प्रोडक्ट फ्रॉम मामाअर्थ ऑफिशियल वेबसाईट आणि ऍप, मामाअर्थ तुमचं ऑर्डर एका प्लांटला लिंक करतं आणि बाय 2025 मामाअर्थ इज प्लॅनिंग टू प्लांट मोर दॅन 1 मिलियन ट्रीज इज अ पार्ट ऑफ इट्स इनिशिएटिव्ह. तसेच मामाअर्थचे प्रोडक्ट अमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट, पर्पलवर अव्हेलेबल आहे आणि तुमच्या आजूबाजूच्या स्टोर्समध्ये सुद्धा अव्हेलेबल आहे. सो नेक्स्ट टाइम तुम्हाला कधीही मामाअर्थचे प्रोडक्ट्स दिसले तर नक्कीच मला कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही माझा कूपन कोड अभुनी 2024 यूज करून 20% ऑफ मिळू शकतात मामाअर्थच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ॲपवर. प्रोडक्ट्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टॅग केले आहे. चला आता पटापट रेडी व्हा निघा. पिंक फॉर गर्ल अँड ब्ल्यू फॉर बॉय असं काहीतरी आहे, पण इकडे दोन्ही पण गर्ल आहे आणि आमच्या पुलगा आहे छोटू छोटू पुलगा, ही पुलगी आहे आणि आज साऊद आहे 6 मंथ बर्थडे. पिंकी पिंकी गर्ल, हॅपी बर्थडे साऊ. सहा महिने झाले, पत्ता पण नाही लागला आणि एवढ्या मोठ्या झाल्या आणि थोड्या थोड्या बसायला पण लागलेल्या आहेत आता. आणि काल खूप छान दिसत होत्या, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तर. आणि आजचं काय आहे तर आज प्रोग्राम आम्ही तुम्हाला सांगितलं की जसं 6 महिने झाले खूप सारे प्रोग्राम्स आमच्या इथे होणार आहेत तर त्याच्याच तयारीसाठी आम्ही आज सगळे निघालो आहोत. थोड्या थोड्या वस्तू काय काय घ्यायच्या आहेत सो निघालो. आणि काय काही नाही, हॅपीनेस आहे. लवकर लवकर मोठी पोरी दोघी पण अशा मोठ्या, पण मला असं वाटतं की ना व्हायला पाहिजे छोट्या तर मजा खूप आहे. नाही नाही, मोठ्या पण व्हायला पाहिजेत असं पण वाटतं कधी कधी, बोलायला पाहिजे पटपट पटपट वर. कधी कधी वाटतं नाही ते ज्या एज आहेत त्याच एजच्या छान वाटतात. आणि ही एवढी डेंजर आहे ना, ही ही शेंडीवाली एवढी डेंजर आहे ना, का ती बिचारी गप्प बसली असेल ना तिच्या सॉक्सलाच का हात लावेल, तिच्या ड्रेसच काय खेचेल. ए शेंडीवाली टक्कू टक्कू, शेंडीवाली कुठे?
चला चला सो चलो आणि बघा काय काय. आम्ही आता चाललो आहोत एपीएमसी मार्केटला. सो ह्यावेळेस तर 6 मंथ्स तावी टर्न अप झाली आहे. ज्ञानाला अजून आहेत डेज आहेत, पण आम्ही विचार केला त्यांचा दोघांच्या मधला डे एक चूज करावा आणि त्यांचा अन्नप्राशन करावं. तर अन्नप्राशनची थोडीफार तयारी करायला चालू होतं एपीएमसी मार्केटला चालू इच्छित होतं. ह्यावेळेस आम्ही जे बेबी शॉवरच्या वेळेस वी कुडंट डू, आम्ही थोडंफार बाहेर सांगितलेलं ऑर्डर केलेलं, पण यावेळेस वी थॉट मी आणि वहिनी की आम्ही दोघेही जेवढं आम्हाला पॉसिबल होऊ छोट्या छोट्या गोष्टी आम्ही घरी करणार आहोत यावेळेस सेटअप. सो जे पण आहे ते घरचा सेटअप असणार आहे. इनफॅक्ट फंक्शनसुद्धा घरीच होणार आहे, छोटासा खाण्या स्वीट अँड सॉस. आणि त्याची पूर्ण तयारी काय काय गोष्टी आम्ही घेतोय, कसे बनवतो आहोत, आम्ही सुद्धा इथून तिथून आयडियाज कलेक्ट केलेले आहेत. तुमच्याकडे सुद्धा काही असतील आयडियाज तर नक्कीच मला इंस्टाग्रामवरती शेअर करा. सो इकडून तिकडून सगळे आयडियाज कलेक्ट करून वी आर ट्राईंग आर बेस्ट की जेवढं पॉसिबल होईल तेवढं बनूया. बिकॉज खाण्यापिण्याचे पदार्थ आहेत तर आधीपासून तयारी करून पण फायदा नाही आहे. 2 डेजमध्येच जे काही बनवता येईल ते करायचं आहे. आणि लिटल थिंग्स वालीने आपल्या बेबी शॉवरला सगळं केलं होतं, जे काय केलं होतं खाण्याचं सेटअप होतं त्यांचा. पण यावेळेस असं झालं लिटल थिंग्स वाले रेडी होते सगळं करायला, पण ज्या दिवशी यांचं अन्नप्राशन आहे त्या दिवशी आहे ती त्यांच्या मुलीचा बर्थडे, आणि त्यामुळे मी त्यांना फोर्स पण नाही करू शकलो. आणि आम्ही विचार केला आपण करूया थोडंफार वेगळं जेवढं पॉसिबल होईल तेवढं करूया. आणि तुम्ही सुद्धा त्यांचा इंस्टाग्राम हँडल जाऊन चेकआउट करा. खूप छान तुमच्या बेबी शॉवरला, तुमच्या नेमिंग सेरेमनीला किंवा तुमच्या कुठल्याही ट्रेडिशनल फंक्शनला त्यांच्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही जाऊन बघा. मी इकडे इंस्टाग्राम हँडल टाकलेला आहे लिटिल थिंग्सचा. सो चला आता काय घेतो ते बघूया. फॉर चेंज फाल्गुनीची गाडी काढली आहे. किती दिवस गाडी नाही काढली. गरम का होतो? फॅन एसी वाढवली का गरम नाही होणार. नानू कोणाच्या गाडीत बसली आज? वेगळं वेगळं वाटत आहे. ते पुढे ते आई एक पुढे दे ती नेट. सो आज लंच बाहेरच आहे आमचा, त्यामुळे आम्ही दादाला आणि पप्पांना मिस करतोय. हे खाऊन गेल दादावरच थोडस ना फाल्गुनी. शाऊ इधर 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 रखो. पुरेल का ना जास्त येईल बोललो. नानू नानू हा स्पून घे आणि चल खायला सुरुवात कर. सो आम्ही आलेलो आहोत एपीएमसी मार्केटला छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायला. काय झालं काय झालं नानू तुला काय झालं? कोण आहे कोण आहे? शाहू आपली. सो अन्नप्राशनाच्या प्रोग्रामला खूप साऱ्या हे बनवायचे, बाउल बनवायचे. तर सगळे आयटम घेतोय जे जे लहान मुलं खातात किंवा त्यांना मजा वाटते खाण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी घेतो. सगळ्यात भारी मला तर हे आवडलं, हे मला बचपन की याद करून देते. बरोबर ना? सही बात आहे. सही ना? हमारे भी बचपन में बहुत एक वो बिस्किट्स मिलते थे एनिमल्स के. यस यस राइट. अभी नहीं मिलते वो क्रीम वाला ना. आंटी का भी बचपन है बिस्कुट खा के गए. सोचो मेरा अभी 63 एज है. कोणाचा हॅपी बर्थडे नानू? हॅपी बर्थडे कोणाचा आहे? फायनली यांची 3 तासानंतर शॉपिंग झालेली आहे. काय घेतलंय देवालाच माहिती. भरपूर घेतलं आम्हाला माहिती आहे. अभि आम्हाला परत घेऊन येणार नाही म्हणून सगळ्यात घेऊन ठेवलं. ए नानू शाहू लगेच मान बघा. दीपा यांची शॉपिंग कशी आहे? डेंजर ना?
साऊच्या बर्थडेची शॉपिंग किती बड्डेची केली आहे साऊने चार पाच बड्डे पाच बड्डे ज्ञाना बसून एनर्जी सगळे सगळं जे जे मिळेल ते सगळं घेऊन टाकले इम्पॉसिबल आहे इम्पॉसिबल ह्या लोक आणि ह्या पोरी पण तशाच झाल्यात कंटाळत पण नाही मी बोललो राडा एकीने तरी म्हणजे गाडीत जाऊन मी विचार करतो कधी तर एकीन तरी राडा म्हणजे गाडीत जाऊन बसतील तर इकडे तिकडे बघतात मुली पण तशाच आहे काय बोलणार पुढच्या वेळी दादाला घेऊन पाठवणार आहे दादा घरी एक मिनिट दादा बोलते तू पण घरी बस ऑर्डर कर संध्याकाळचा प्रोग्राम बघायला घेतो कुठे गेली नाणू कुठे गेली नाणू शाऊ कुठे गेली शावडा ए शावडा चला बर्थडे कुणाचा आहे शाऊ बर्थडे कुणाचा आहे हॅपी बर्थडे कुणाचा बर्थडे आपल्याला कुणाचा बर्थडे असतो एक्साइटमेंट आपल्याला जास्त पप्पांना आल्या ना दोघी पण मागे लागतात म्हणून पप्पा दोघींना पण उचलून घेतात आल्यावर थोडं फ्रेंड आहे पण ना बाबू ए नानू तू फ्रेंड आहे हा आबांची फ्रेंड आहे तिला तिला पकडायचं तिला सावीला आणि फायनली बर्थडेचा केक सुद्धा आलेला आहे जोरात वाटतं सावडू बर्थडे जोरात आहे का तुझा अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अभि